दंगलीमुळे किती मोठा आर्थिक फटका अमरावतीमध्ये बसलेला आहे ते यानंतर आपण थेट जाणार आहोत मुंबईच्या आझाद मैदानाच्या इथं एसटी कर्मचारी संघटनेची पत्रकार परिषद आता थोड्याच वेळात सुरू होतीये. एसटी कर्मचारी आपली भूमिका या संदर्भात आता मांडणार आहेत, कारण गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप, त्यांचं आंदोलन सुरूच आहे. राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं ही प्रमुख मागणी घेऊन हे कर्मचारी आंदोलन करतायत. मात्र अजूनही यांच्या आंदोलनाच्या बाबतीत, संपाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा तोडगा निघू शकलेला नाही. थोड्याच वेळात आता ही पत्रकार परिषद सुरू होतीये. या पत्रकार परिषदेमध्ये आता एसटी कर्मचारी नेमकी आता आपली पुढची भूमिका काय मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कर्मचाऱ्यांचा संप काही अद्याप संपलेला नाही, कोणत्याही प्रकारचा तोडगा अजूनपर्यंत निघालेला नाही. त्या अनुषंगानं आता कर्मचारी नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय एक प्रकारे अर्धनग्न आंदोलन करण्याच्या पवित्र्यात हे सगळे कर्मचारी आहेत की काय असं दिसतंय. काय नेमकी भूमिका ते मांडतात हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. 28 तारखेपासून काही डेपोला संप आहे आणि बाकीच्या डेपोमध्ये इथं 3 तारखेपासून आझाद मैदानावर संप आहे. प्रशासन बोलतंय कुणाशी बोलावं आणि काय कुणासोबत चर्चा करू म्हणून आम्ही आज हे 13व्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन असं बोलतो की आमचे महाराष्ट्रामध्ये 250 डेपो आहेत. 250 डेपोमधून प्रत्येक डेपोमधून एक दोन माणसं घेतली ना तर आम्ही डायरेक्ट शासनासोबत चर्चा करायला तयार आहेत. शासनाने वेळ द्यावा, तारीख ठरवावी आणि कर्मचाऱ्याला बोलावं. ह्याच्यामध्ये कुठली संघटना, कुठला पक्ष आणि कुठलाही विरोधी पक्ष किंवा कुठलं काही येणार नाही. फक्त सरकार आणि कर्मचारी यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. सरकार आणि कर्मचाऱ्यांची चर्चा होईल तुमची मागणी आहे. हो, जी इतर सर्वांची जी मागणी आहे की विलिनीकरणाचा मुद्दा, हा ती तुमची मागणी आहे की आणखी काय मागणी आहे? फक्त विलिनीकरण. आणि विलिनीकरण असेल तरच सरकारने वेळ आणि टाइम ठरवावं आणि प्रत्येक डेपो मधून एक दोन असे 250 लोक बोलवावेत आणि त्यांच्यासोबत चर्चा करावी. जर विलिनीकरणाचा मुद्दा सरकारने मान्य धरला नाही, हा तर तुम्ही चर्चेला जाणार का? नाही जाणार. गाय नाही धरलं, विलिनीकरण होत नसेल तर आम्ही चर्चेला जाणार नाही. म्हणजे तुमचं आंदोलन असं सुरू राहील. पण आता सरकार म्हणते की जे एसटीचे कर्मचारी आहेत त्यांनी 2 पावलं मागे यावे, आम्ही 2 पावलं मागे येतो आणि चर्चेतून प्रश्न मिटवावा. त्यासाठी तर मार्ग काढला ना सर, हा चर्चा करण्यासाठी. कसं आहे, सरकारांना वाटतं कोणाशी बोलावं. परिवहन मंत्री साहेब बोले, अनिल परब साहेब, कोणाशी बोलावं, आम्ही कुठे जाऊन बोलावं. त्यासाठीच आम्ही सांगतो साहेबांनी, परिवहन मंत्री आणि सरकारने वेळ ठरवावा. एक 250 ते 300 लोक बसतील असा एक हॉल घ्यावा आणि तिथं वेळ ठरवून कर्मचाऱ्यांना सांगावं. आम्ही तिथं जायला तयार आहे. हां, नाही नाही, ते आहेत, ते आम्हाला पाठिंबा देतात. याच्यामध्ये राजकारणाचा विषय नाही आहे. आज कुणीही पाठिंबा देतात, कुठलाही एक लीडर जिल्हा लेवलला, तालुका लेवलला येऊन त्यांनी आम्हाला पाठिंबा देतात, याचा अर्थ थोडी आहे की त्यांचा पाठिंबा नाही. ऑल महाराष्ट्राचा पाठिंबा आहे याच्यामध्ये. पण परिवहन मंत्री साहेब बोलतात म्हणून त्यांच्यासाठी खास करून ही पत्रकार परिषद आम्ही बोलवलेली आहे. प्रतिनिधी आहेत ना, पण ते बोलत नाहीत ना. परिवहन मंत्री सारखं बोलतात की आम्ही कोणाशी बोलावं, म्हणून हा विषय आम्ही उचललेला आहे. आहे ना मॅडम, पण त्यांनी त्यांना डायरेक्ट उत्तर देत नाहीत ना. मीटिंग घेतात आणि काहीच बोलत नाहीत. त्याच्यामुळं आम्ही इथं पत्रकार परिषद घेतली. कर्मचाऱ्याशी डायरेक्ट बोलायचो. आता म्हणजे जे तुमचं नेतृत्व करत आहे, याचा
करावा मैडम, परंतु कसं आहे मॅडम, परिवहन मंत्री नेहमी नेहमी म्हणतात, आम्ही कोणाशी बोलायचं, म्हणून आम्ही हा पत्रकार परिषद घेतलेली. मान्य आहे ना सर, परंतु परिवहन मंत्री कशामुळे म्हणतात ते आम्हाला माहित नाही. याच्यामध्ये आम्हाला राजकारण करायचं नाही. कर्मचाऱ्यांनी सरकार डायरेक्ट कर्मचाऱ्यांनी संपात उतरलेले आहेत, याच्यामधली कुठली संघटना नाही आणि कुठलं विरोधी पक्ष नेते हे ते काहीच नाही आहे, फक्त ओनली ओन कर्मचारी. परंतु त्यांचा आम्हाला पाठीमागून सपोर्ट आहे. पण आता जेव्हा सरकार सांगतोय की दोन पावलं तुम्ही मागे या, परंतु तुमच्या मुद्दा जर विलीनीकरणाचा असला तर तुमचं आंदोलन येत्या काळामध्ये सुरूच राहणार? सुरूच राहणार, आंदोलन सुरूच राहील. जोपर्यंत विलीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. मॅडम, 2017-18 मध्ये एक संप झाला, त्या संपामध्ये एक समिती नेमली होती, त्या समितीचा आणखी अहवाल आला नाही. मग ह्या समितीचा अहवाल काय येईल? आणि जरी आला समितीचा अहवाल, कारण सकारात्मक असेल म्हणून त्या समितीवर आम्हाला भरोसा नाही. कारण समिती ही सरकारचीच समिती नेमलेली आहे, ह्याच्यामध्ये कुठले जज किंवा वकील असे नेमलेले नाहीत. नाही, आंदोलन करणार, त्यातून तोडगा काढण्यासाठी सरकारने जर विलीनीकरणासाठी बोलावलं ना, त्याच्या आधी तारीख दिली तर आम्ही जायला तयार आहे. मॅडम, विद्यार्थ्याचं नुकसान झालंय, आमच्या विद्यार्थ्या आमच्या मुलाचं बघा ना, झेडपी मध्ये शिकतात, आमच्या विद्यार्थ्याला वह्या नाहीत, पुस्तकं नाहीत, सण आला तर आम्ही त्यांना काही घेऊन देऊ शकत नाही. मग आम्ही कुठलाही माणूस, कुठलाही राजकीय नेता असो, कुठला कामगार असो, पहिलं घरापासूनच बघणार ना. आमच्या रस्त्यावर सोडायचे त्यांचे दुसऱ्याचे लेखा मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही काय धडपड करणार? हो, काढत नाही. तसंच चालू ठेवणार आम्ही, 20 तारखेपासून तसंच आंदोलन चालू ठेवणार. नाही तोडगा काढला तर, तोडगा काढावा म्हणून ही पत्रकार परिषद आहे. जर सरकारनं वाटतं ह्याच्यातून तोडगा निघावा तर सरकार बोलवतील. सर, एसटीचं नुकसान होत आहे ना, एसटीचं नुकसान होत आहे तर एसटी फायद्यात आहे तर आम्हाला पगारी का मिळत नाहीत? कुठं नुकसान होत आहे एसटीचं? एसटीचं डिझेल जात नाही, टायरची गीज नाही, मेंटेनन्स नाही, कर्मचाऱ्याचा पगार भी दिला नाही, कुठलं काय होणार आहे? काय होणार आहे लॉस एसटीचं? 4 दिवसात सरकारने आम्हाला मार्ग तारीख द्यावी, आम्ही त्याच्या म्हणजे बैठकीस तयार आहे. 250 लोकांची तरतूद करावी, कुठेही त्यांनी ठिकाण सांगावं, आम्ही तिथं जायला आणि तोडगा काढायला तयार आहे. 250 लोक स्वतः सगळ्याचे नेतृत्व करणार, प्रत्येक डेपो मधून एक माणूस येणार. पण सर, जेव्हा कोणती बैठक होईल प्रशासकीय पातळीवरती, अधिकाऱ्यांसोबत तुम्हाला बोलावलं? शेतकरी आंदोलनात पंतप्रधानांबरोबर 200 शेतकरी बसलेत साहेब. मागच्या वर्षी शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली तर 200 शेतकरी बसलेत. हा भारताचाच प्रश्न आहे ना, आम्ही पण भारताचेच नागरिक आहोत ना, आम्ही काही बाहेरून नाही आलोत. मग पंतप्रधानांबरोबर 200 शेतकरी चर्चा करू शकतात, इथं पण करू शकतात ना. 250 आगारांचे कामगार इथं येऊ शकतात, इथं बोलू शकतात. आज पण आम्ही 13-13 दिवस इथं बसून आहेत ना. आज पण आमच्या कपड्यांचा प्रश्न आहे, कपडे जर बघितले तर घाण वास येतोय साहेब दिवसभर. आणि सर, आम्ही कुठे राहणार? आम्ही आझाद मैदानावर आजच्या कंडिशनला अशी परिस्थिती की आम्ही तिथं नजर कैदे सारखे. बाहेर जायचं एंट्री करून जा, आत यायचं एंट्री करून या, आपण दिवसभर तिथं लाईव्ह असतात, तुम्ही बघत नाहीत का? आम्ही एखादं आंदोलन काल करण्याचे, आमच्या भगिनींनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर आंदोलनाला जाऊ शकले नाहीत लोक तिथनं बाहेर. हा प्रश्न आहे साहेब. एवढ्या दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, 2 वेळेस पाऊसही आला, अनेक अडचणी
काय वाटतं सरकार का म्हणजे रात्रीला सुद्धा पाऊस आला साहेब, रात्रीला सुद्धा आमचे कपडे ओलेच झाले, रात्रभर जागून जागून काढतोय आम्ही। लाज वाटते सर आम्हाला, आम्ही महाराष्ट्रात आहेत म्हणून, कारण एखादा माणूस बाहेरून आल्यानंतर आम्ही काय पाकिस्तानचे आहेत का? मराठीच आहेत ना, सगळ्यासाठी होऊ शकतो। आमदारांच्या खासदारांच्या जेव्हा ते पगारी वाढतात, 2 मिनिटात विधेयक पास होतात ना अधिवेशनमध्ये, विधेयक तिथं ह्याच्यामध्ये, मग आम्हाला का नाही देऊ शकत? प्रशासनाला सर, प्रशासनाला एसटीचा तोटा दिसतोय, कर्मचारी आंदोलन करतोय ते दिसतंय, पण आमचे जे 40 कर्मचारी यांनी आत्महत्या केला हे प्रशासनाला दिसत नाही का? ते प्रशासनाला कळत नाही का हे 40 कर्मचारी आत्महत्या करून मेले? आता 41, 42, 43 हा आमचा नंबर लावायचा आहे का? हे प्रशासनाला कळत नाही का? आमच्यावरती ठाम निर्णय घेऊन तुम्हाला, ठीक आहे तुम्ही म्हणता परिवहन मंत्री, माननीय परिवहन मंत्री म्हणतात की आम्हाला तुम्ही चर्चा करायची, आम्ही कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करू शकत नाही, किंवा जे चर्चेला जात आहे त्यांच्यासोबत परिवहन मंत्री चर्चा करू शकले नाही, मग चर्चा करणार कोणासोबत तुम्ही? त्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे, याच्यात पूर्ण कामगारच आहे, आम्हाला काही कुठल्या पक्षाचा पाठिंबा नाही इथं सध्या, आणि ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यांना हात जोडून विनंती आहे, आणि त्यांच्या मनापासून आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, आणि इथून पुढेही दिला तरी आम्हाला त्यांच्यावाला पाठिंबा दिला तरी मान्य, नाही दिला तरी मान्य। आणि हा जो आमचा जो संप आहे हा पूर्ण कर्मचाऱ्यांचा एक जुटीचा संप आहे, तर प्रशासनाला एवढीच विनंती आहे की तुम्ही हे 40 लोक आजपर्यंत आमचे 40 लोकांनी आत्महत्या केल्या त्यांचा विचार करून सनी आमचा जो निर्णय तो निर्णय आम्हाला सकारात्मक आमच्या समोर येऊन सनी चर्चा करून आमचा तोडगा काढावा एवढीच विनंती आहे त्यांना। आता हे 40 कर्मचारी मेलेले आहे, याच्या पुढं आता दुसरा कर्मचारी आत्महत्या करील हे प्रशासनाला अशी वाट बघू नये, आणि आमचा निर्णय 20 तारखेच्या आत लावला तर या प्रशासनाचं तर आम्ही मनापासून आभार मानू। ज्या प्रकारे पंतप्रधानांची भेट राष्ट्रीय पातळीवरती शेतकऱ्यांनी घेतली, त्यांच्यासोबत चर्चा झाली, हो राज्य पातळीवरती मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला वेळ द्यावा या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काही मागणी करणार आहात? आम्हाला शासनाने वेळ द्यावा, आम्हाला मुख्यमंत्री आमच्या खात्याचे मंत्री आमच्या करताच आहेत। शासनाचं असं म्हणणं आहे की चर्चा करण्यासाठी आम्ही कोणाला बोलावं? तर आम्ही कामगारांनी हा संप पुकारलेला आहे, म्हणजे आमचं नेतृत्व आम्हीच करतो, तर त्यांनी आम्हाला स्पष्ट तसं सांगावं की तुमच्यापैकी 250 कर्मचारी या की 200 कर्मचारी या, त्यांच्याशी कधीही चर्चा करायला आम्ही तयार आहोत, पण आमची मुख्य मागणी हीच असणार आहे विलीनीकरण, त्याच विषयावर आम्ही ठाम आहोत। नाही नाही महत्व देतो ना, सकारात्मक चर्चेचा जो दररोजच्या त्यांनी जो पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या मनापासून आम्ही त्या महत्व यामुळे नाहीये की काही निघालं नाही, आउटपुट काही आलं नाही प्रत्येक दिवशी। तुम्ही कन्फ्युज करता, प्रश्न विचारतो आम्ही पण तोच आहे, तुमचं प्रतिनिधी म्हणून जाऊन चर्चा करतो, तुमचं असं म्हणणं असं की आमच्याशी चर्चा करा, तर याचा अर्थ ह्या पुढे नाही आणि पडळकरची चर्चा करताय त्या चर्चेला काहीच अर्थ नाही। मॅडम एवढे एक मिनिट, मॅडम एवढे मीडियावाले आहेत आणि अनिल परब साहेब बी बघतात काही टीव्हीवर वगैरे बातम्यावर बघत असतील ना, ते कसं म्हणतात कोणासोबत चर्चा करावी म्हणून? त्यांना सदाभाऊ खोत दिसत नाहीत का? गोपीचंद पडवळकर दिसत नाहीत का? मग त्याच्यासाठी आम्ही म्हणतो त्यांना जर जमत नसेल ना कर्मचाऱ्यांसोबत मीटिंग घ्यावी। तसं नाहीये सर, ते विलीनीकरणाची मागणी सोडून इतर विषयावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही, मग त्यांना जर चर्चा करायचीच असेल तर विलीनीकरण ह्या एकाच विषयावर करायचं, त्याच्यामुळे ह्या चर्चा निष्फळ होत आहेत। सरकारने आता ग्राउंड लेवलवर येऊन कर्मचाऱ्यांचा पण विचार केला पाहिजे, कारण की आम्ही 13 दिवसापासून इथं चालत हेच पत्र आहे मीडियाशी बोलतो, तीन तारखेपासून ज्या संपाला सुरुवात झाली तो संपाचा बेसच विलीनीकरण आहे, तेच पत्र आहे ना। आम्ही उद्या देऊ पत्र, प्रत्येक डेपोशी आमचे सहकारी आहेत जे आमच्या मताशी जुळतात आणि या लढ्यासोबत चर्चा करू, आम्हाला मोलाचं सहकार्य आहे। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या दोघांना बाजूला ठेवून जर सरकार चर्चेला तयार असेल थेट तुमच्याशी, तुम्ही तयार आहात का? तयार आहेत बस, हाच एक की या दोघांना बाजूला ठेवलं
मुळात त्या दोघांची पण हीच इच्छा असेल की कामगारांचं भलं व्हावं, कारण ते आम्हाला पाठिंबा का देत आहेत की तुमचं काहीतरी तुमची मागणी पूर्ण व्हावी याच्यासाठी ते आम्हाला पाठिंबा देत आहेत. जर त्यांचा अशी इच्छा असेल, सरकारची जर अशी इच्छा असेल की ह्या दोघांनी बाजूला व्हावं, आम्ही कामगारांशी चर्चा करू आणि त्यांची मागणी पूर्ण करू, तर मला नाही वाटत की त्यांना याच्यावर काही आक्षेप असेल. उलट ते मोठ्या मनाने ह्या गोष्टीला तयार होती. सत्तेवर असणारं सरकार काहींनी म्हटलं की त्यांना आक्षेपाचा प्रश्नच नाहीये, प्रश्न आहे सरकारला त्यांच्या हस्तक्षेपाचा. ना तुम्हाला आक्षेप आहे का असा प्रश्न? आम्हाला आक्षेप नाही. हा संप कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे आणि त्यांनी फक्त कर्मचाऱ्याला पाठिंबा दिलेला आहे. लीडला कोण आहे? फक्त कर्मचारी. कर्मचारी कुठे आहे? त्यांनी फक्त पाठिंबा घेऊ आमच्या. आम्ही त्यांना धन्यवाद करतो की तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला. आम्ही सगळ्या पक्षांना धन्यवाद करतो. संप कर्मचाऱ्याचा कर्मचारी एकजुटीचा संप आहे. या तुम्ही या मुद्द्यावरती ठाम वाद करते. कर्मचाऱ्यांशी सरकारने बोललं पाहिजे. हो ठाम सत्तेवर असणारा सरकार, समोर जे आम्हाला पाठिंबा देणारे पक्ष आहेत, त्या पक्षांकडून जे पाठिंबा देणारे पक्ष आहेत त्यांच्याकडे ते राजकीय चष्म्यातून पाहतायत. तुम्हाला त्यांच्याबरोबर चर्चा करायची नसेल तर थेट कामगारांशी चर्चा करा. असं आम्ही सरकारला आवडतो. 10,000 जे कामगार आहेत त्यांनी अधिकृत शिष्टमंडळ म्हणून तुम्हाला मान्यता दिली आहे का? नाही, शिष्टमंडळाचा प्रश्नच नाही साहेब. अजून अरे मग तुम्ही कसे तुमच्याशी चर्चा करावी तर तुम्ही अधिकृत सगळ्या 10,000 कामगारांचे शिष्टमंडळ अधिकृत आहे का हे सांगा. कोणाशी चर्चा करावी तर त्यांनी? जे अधिकृत शिष्टमंडळ आहे त्याच्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही. संघटना संघटनेशी विषय मुळात म्हणजे जवळपास विचारतो तुम्हाला. तुम्ही अधिकृत शिष्टमंडळ आहे का? 10,000 एसटी कामगारांच्या मान्यता ज्या आहे सगळ्या नाही. मान्यता मध्ये आम्ही नाही. मान्यतेवाल्यासोबत आमचा विश्वास राहिलेला नाही म्हणून तर ही परिस्थिती आली आहे. संघटनेवर आमचा विश्वास नाही. आम्ही सरकारला आवाहन करतोय, हा निर्णय सरकारने घ्यायचा आहे. कामगारांशी चर्चा करायचा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे 10,000 कर्मचारी करतो. जसं 10,000 कर्मचारी आधी तर बसेल असं म्हणता तुम्ही, परंतु एसटी मध्ये जवळपास 1,00,000 कर्मचारी आणि आमचं बोलणं चालू आहे प्रत्येक डेपो मध्ये प्रत्येक डिव्हिजन मध्ये की तुमच्या डेपो मधील एक कर्मचारी हा इथं येऊन आझाद मैदानावर किंवा प्रशासन जिथं सांगेल आम्हाला तिथे येऊन आम्ही आमचा जो प्रश्न आहे विलिनीकरणाचा त्याच्यावर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. फक्त आम्हाला सरकारनं टाइम आणि वेळ सांगावा. नाही, सदावर्ते साहेब हे न्यायालयीन लढा लढत आहेत. ते त्यांच्या मार्गाने आहेत. पटवळकर साहेब आणि खोत साहेब आम्हाला पाठिंबा दिलेला आहे पण ते आमच्या पुढे नाहीये. कर्मचारी 1,00,000 कर्मचारी हात संप केलेला आहे 1,00,000 कर्मचाऱ्यांना. त्यामुळे पटवळकर आणि खोत साहेब आमच्या पाठीमागे उभे आहेत आणि आम्हाला खंबीरपणे ते पाठिंबा देत आहे. देत नाही देते अशा भरपूर संघटना आहे, भरपूर पक्ष आहे, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. तुम्ही म्हटलं की तुमच्याशी चर्चा सरकारने तुमच्याशी चर्चा करावी बरोबर. यस बरोबर. कामगारांशी चर्चा करावी. परत साहेबांनी सांगितलं म्हणून 10,000 कामगार आहेत त्यांनी कुठेतरी अधिकृत करायला पाहिजे. कामगारांची कमिटी 10,000 कर्मचारी पहिलाच मुद्दा मांडलेला. 1,00,000 कर्मचारी हे आमचं बोलणं चालू आहे प्रत्येक डिव्हिजनला प्रत्येक डेपो लेवलला आमचं बोलणं चालू आहे. प्रत्येक डेपोतून एक कर्मचारी तिथे येईल मुंबईमध्ये. फक्त आम्हाला प्रशासनाने सांगावं वेळ आणि टाईम, आम्ही त्यांना बोलून घेऊ. या माध्यमातून सांगतो मी तुम्हाला. प्रश्न असा आहे साहेब, सर शिष्टमंडळ तर इथं नाही ना सर. कर्मचाऱ्याचा विषय तुम्ही शिष्टमंडळ कुठून आणताय? मध्ये कर्मचाऱ्याशी सरकारनं बोलावं. हा विषय कर्मचाऱ्याचा आहे, त्याच्या आयुष्याचा आहे. विलिनीकरण हीच आमची एकमेव मागणी आहे. ती मागणी सोडून या व्यतिरिक्त कुठलीही मागणी ज्याच्यावर चर्चा होणार नाही. कर्मचारी पत्रकार परिषद घेत आहेत आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत. सरकारने म्हणतोय ना, जे माननीय परिवहन मंत्री पलक साहेब म्हटले की चर्चा कोणाशी करावी, त्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित झाला साहेब. आम्ही आतापर्यंत तुमच्या पत्रकारांचा परिषद घेतली नाही. आम्ही आतापर्यंत पत्रकारांशी बोललो नाही. आम्ही आजही आझाद मैदानावरच आहे ना. तुम्ही कसं म्हणता ते बोलावं कुणाशी? कुणाशी तरी बोलावं लागेल ना साहेब. या संदर्भात कुणीतरी बोललं पाहिजे ना. नाही, तुम्ही सरकार किंवा तुम्ही आमची बाजू मांडावी अधिकृत.
आमचं म्हणणं ते नाही, फक्त आमचं बेसिकली मुद्दा हा आहे. ऐका, उद्याच्या 10,000 मधले पुन्हा वेगळे 5 कर्मचारी बोलतील, उद्या पुन्हा 5 येतील, दररोज नवे चेहरे येतील. आमचं तुम्हाला एकच म्हणणं आहे, आम्ही माध्यम म्हणून तुम्हाला दाखवत आहोत. मात्र माध्यमांसमोर एक शिष्टमंडळ किंवा कुठली तरी टीम जी त्यांच्यासोबत चर्चा करेल अशी शिष्टमंडळ किंवा टीमचा प्रश्न नाही. आमचं म्हणणं आहे अधिकृत आता ह्या पुढे हे 3 चेहरे असणार आहेत का? नाही, आम्ही एक सामान्य कामगार म्हणून सगळ्या कर्मचाऱ्यांनी मॅन्डेट दिलंय का आमच्या बाजूने बोला? नाही, आम्ही एक सामान्य कर्मचारी आहोत आणि आम्ही ह्या संपात उतरलेले आहेत. म्हणून आम्ही फक्त आमच्या मनातल्या आमचं दुःख आम्ही मानतोय. आम्ही कोणाच्याही वतीने बोलत नाही. तुम्ही दुःख व्यक्त करता हे आम्हाला मान्य आहे, हे तुमच्या व्यथा आम्ही दाखवतो देखील. मात्र आमची एकच मागणी आहे, आज तुम्ही 10,000 आणला, 10,000 त्या ठिकाणी कर्मचारी उद्या आणखीन डेपो मधून इतर जमीन प्रेस घेतील. त्या सर्वांचं एकच म्हणणं राहील, फक्त आमचं शासनाने विलीनीकरण करले. हे 10,000 मध्ये आले तरी काही सांगा. शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली की कोर्टाची समिती करणार आणि 6 आठवडे आज कोर्टाने वेळ दिलेला आहे. समिती मॅडम, समिती अगोदर पण नेमलेली होती, 2017 पण समिती नेमलेली होती, तिचा रिझल्ट आलेला नाही. त्याच्यामुळे आम्हाला समितीवर पण विश्वास नाही आणि कोर्ट विलीनीकरण. आता आमचे 40 बंधू गेलेले, अजून किती वाट बघणार सरकार? किती 41वा नंबर कुणाचा लागला सांगता येत नाही. करू बसायचं. गेले 20 दिवसांहून अधिक काळ आझाद मैदानात जे आंदोलनाला बसलेले आहेत, संपकरी जे बसलेले आहेत, त्यांनीच प्रातिनिधिक स्वरूपात पत्रकार परिषद घेतली आणि सरकारनं आम्हा कर्मचाऱ्यांशी, जे कर्मचारी आंदोलनाला बसलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांशी बोलावं, 250 डेपोमधला प्रत्येकी एक असे 250 कर्मचारी तुमच्याशी संवाद साधतील आणि विलीनीकरण हीच आमची प्रमुख मागणी, असं कर्मचारी आत्ता पत्रकार परिषदेत सांगत होते. एक छोटा ब्रेक पहा फक्त न्यूज 18. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. गेले 3 आठवडे चिघळत असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप, ज्यावर सन्मानजनक तोडगा काढण्याकरता मुंबईच्या नेहरू सेंटर इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. विलीनीकरणाबाबत समिती निर्णय घेणार आहे. वेतनवाढीच्या संदर्भातही या बैठकीमध्ये चर्चा झाली. विविध उपाययोजनांबाबत पवारांसोबत चर्चा झाली असं अनिल परब म्हणाले. एसटी कामगार संपाबाबतची ही बैठक होती जी संपली. शरद पवारांसोबत परिवहन मंत्र्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर परिवहन मंत्री यांनी प्रसारमाध्यमांशी सुद्धा संवाद साधला. या संपामुळे सगळ्यांचंच नुकसान होतं आहे, त्यामुळे विलीनीकरणाबाबत इतर सगळ्या मागण्या तर मान्य झालेल्या आहेत किंवा आम्ही करतो आहोत, पण विलीनीकरणाबाबत मात्र समितीच निर्णय घेईल. समिती जो अहवाल देईल तो आम्हाला मान्य असेल तो कोर्टात सादर केला जाईल आणि त्यानंतर या संदर्भातला निर्णय होईल. त्यामुळे विलीनीकरणाबाबत आपण काहीही आत्ता स्पष्ट करू शकत नाही असं परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले. विलीनीकरणाचा हा जो मुद्दा आहे हा हायकोर्टाने नेमलेल्या समितीच्या समोर आहे, त्यामुळे हायकोर्टाने नेमलेल्या समितीच्या समोर सरकारने देखील आपली काय बाजू मांडावी या बाबतीत देखील चर्चा झाली. परंतु विलीनीकरणाचा हा जो मुद्दा आहे किंवा विलीनीकरणाचा जो मार्ग आहे किंवा त्याच्यावरचा जो अहवाल येणार आहे तो अहवाल आम्ही स्वीकारू. फक्त या अहवाल हा जो आहे तो हायकोर्टाच्या नेमलेल्या कमिटीच्या माध्यमातूनच येईल, त्यामुळे विलीनीकरणाचा जो काही विषय आहे हा हायकोर्टाने नेमलेल्या कमिटीच्या माध्यमातून येईल. काल अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री यांनी विधान केलं होतं की शासन 2 पाऊल पुढे येईल, आपण 2 पाऊल पुढे या आणि अशा पद्धतीने एक कुठला तरी मार्ग काढतात. वेतनवाढीचा प्रश्न देखील चर्चेला गेला की कशा पद्धतीने वेतनवाढ त्यांची असायला पाहिजे, कशा पद्धतीने बाकीच्या राज्यांचे पगार, आपल्या राज्यांचे पगार, याचा सविस्तर अभ्यास करून एका निर्णयाप्रत येऊ शकतो. अजूनही कुठल्याही निर्णयाप्रत आम्ही आलेलो नाही, परंतु आज बऱ्यापैकी वेगवेगळे पर्यायांची चाचपणी झालेली आहे.
आणि आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची. आम्ही कू ॲपवर मुंबईतल्या वाहतूक कोंडीवर जलवाहतुकीची मात्रा लागू पडेल का असा प्रश्न विचारला होता, ज्यात 78% लोकांनी हो म्हटलंय, 22% लोकांनी जलवाहतुकीची मात्रा लागू पडणार नाही असं उत्तर दिलंय. दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. ताज्या आणि वेगवान बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोक.